विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा। भाळवणी जिल्हा परिषद गटात इच्छुकांची गर्दी, भाळवणी ZP गट ठरणार विधानसभेची रंगीत तालीम। सांगली जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असून खानापूर तालुक्यातील भाळवणी जिल्हा परिषद गट हा खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित होणार असल्याने या ठिकाणी तालुक्यातील मातब्बर उमेदवार ही निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे। ही निवडणूक विधानसभेची रंगीत तालीम ठरणार आहे। एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला भाळवणी जिल्हा परिषद गटात काँग्रेसचे रामराव पाटील यांनी तब्बल 28 वर्ष या मतदारसंघात प्रतिनिधित्व केले आहे। 2007 साली राष्ट्रवादी काँग्रेसकडून कुस्तीच्या मैदानातून राजकारणाच्या मैदानात उतरलेला डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांनी रामराव पाटलांचा पराभव केला होता। 10 मतांनी पराभव करत त्यांची विजयी घोडदौड थांबवली होती। त्यानंतर झालेल्या 2012 निवडणुकीत काँग्रेसच्या नामदेव वाणी यांनी शिवसेनेचे संजय विभूते व राष्ट्रवादी काँग्रेसचे भरत लेंगरे यांचा पराभव केला होता। गत निवडणुकीत शिवसेनेच्या सुलभा अदाटे यांनी काँग्रेसच्या पुष्पलता सकटे यांचा पराभव केला होता। त्यावेळी भाळवणी पंचायत समिती गणातून काँग्रेसचे संजय कुमार मोहिते व पारे पंचायत समिती गणातून शिवसेनेचे महावीर शिंदे विजयी झाले होते। आरक्षणाच्या रोटेशन पद्धतीनुसार सध्या भाळवणी जिल्हा परिषद गट खुला होणार असल्याची चर्चा आहे। शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेससह भाजपच्या दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे। सध्या या गटात काँग्रेसचे विठ्ठल साळुंके यांनी विविध उपक्रमाच्या माध्यमातून संपर्क वाढवला आहे। त्यांनी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या माध्यमातून 30 लाख रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे। तर दुसरीकडे सेनेचे आमदार अनिल बाबर, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी देखील निधी देत या गटात जनसंपर्क वाढवला आहे। विराज कारखान्याच्या माध्यमातून माजी आमदार सदाशिवराव पाटील यांचीही या गटात ताकद आहे। गत निवडणुकीवेळी सदाशिव पाटलांचे चिरंजीव विशाल पाटील भाळवणी पंचायत समिती गणातून लढणार असल्याची चर्चा होती, पण उमेदवारी केली नाही। राष्ट्रवादी काँग्रेसमधून सध्या आळसनगावचे माजी उपसरपंच, परिषदेचे कार्याध्यक्ष नितीन जाधव हे प्रबळ दावेदार मानले जातात। गत निवडणुकीत भाळवणी पंचायत समिती गणातून अपक्ष लढताना त्यांनी विरोधी उमेदवारांना चांगलीच लढत दिली होती। त्यापूर्वीच्या निवडणुकीत आळसंद पंचायत समिती गणातून त्यांची पत्नी आशा नितीन जाधव यांना निसटता पराभव स्वीकारावा लागला होता। नितीन जाधव उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे समजते। सेनेकडून जिल्हा प्रमुख संजय विभूते, ढवळेश्वरचे माजी उपसरपंच दिलीप किर्दत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती चंद्रकांत चव्हाण, काँग्रेसकडून मंगळूरचे आनंदराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसकडून पंचायत समिती सदस्य संजय मोहिते हे चेहरे या निवडणुकीसाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे। ऐनवेळी तालुक्यातील मातब्बर युवा नेतेही या गटातून निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही। सध्या राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असले तरीही जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका तिन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढवण्याची शक्यता आहे। मात्र खानापूर विधानसभा निवडणुकीची गतवेळेची समीकरणे पाहता सेनेचे आमदार अनिल बाबर यांना मतदारसंघातील काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी उघडपणे पाठिंबा दिला होता, त्यामुळे भाळवणी जिल्हा परिषद गटात इच्छुक असलेल्या काँग्रेसच्या उमेदवारास आमदार बाबर पाठिंबा देणार का की या ठिकाणी आपला स्वतंत्र उमेदवार देणार हे पाहणेही तेवढेच औत्सुक्याचे ठरणार आहे। या गटातील समीकरणावरच तालुक्यातील अन्य लढतीचे चित्रही स्पष्ट होईल। इच्छुकांनी आतापासूनच शेड्यूल ठोकण्यास सुरुवात केल्याने भाळवणी जिल्हा परिषद गटातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापू लागले आहे।